स्नोवेल प्रस्तुत चिंटुकले। एके दिवशी पप्पू जोशी काकू मागे लागल्यासारखा धावत माझ्या घरी आला। त्याच्या हातात दोन पेरू होते। मी पप्पूला विचारलं, जोशी काकूंच्या बागेतून तोडून आणले का? पप्पू म्हणाला, नाही, त्यांना मागून आणले। म्हटलं, काय कसे? मला आश्चर्य वाटलं, कारण सूर्य पश्चिमेकडून जरी उगवला तरी जोशी काकू उगाच पेरू अटक करणार नाहीत। पप्पू म्हणाला, मी जोशी काकूंना सांगितलं की चिंटू 50 फुट शिडीवरून पडला, त्याला पेरू आवडतात, तुम्ही 2 पेरू द्याल का? त्यांनी लगेच दिले। मी म्हणालो, अरे पण त्या आता मला भेटायला येतील ना, मला तर काहीच लागलं नाहीये। पप्पू म्हणाला, नाही येणार, मी त्यांना सांगितलं की चिंटू त्या शिडीच्या दुसऱ्याच पायरीवर होता आणि मी पळून आलो।